संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजत आहे. कोरोना महामारीमध्ये लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोना महामारीचे संकट अद्यापपर्यंत कायम असून सर्वांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या आवारातील इमारतीमध्ये लोकसहभागातून उपविभागीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटर उभारण्यात आले. मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक येथील श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या वतीने 2 लाख रुपयांची मदत कोविड सेंटरला देण्यात आली. श्री नामदेव महाराज संस्थानाच्या वतीने 2 लाख रुपयांचा धनादेश संस्थानाचे अध्यक्ष संजय बोंबटकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव महादेव राजूरकर, कोषाध्यक्ष डॉक्टर राजकुमार ठोकळ, सदस्य रमेश चौरे, पुंजाजी सोनवणे, शंकरगिरी गोपाल ढोकळ, नामदेव राऊत, जयराम गायकवाड, सतीश ढोकळ, दिलीप लाटेकर, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांच्याकडे चेक सोपविण्यात आला. कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून लवकरच हे कोविड सेंटर रुग्णांकरिता सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुमित सोनवणे, ANN News, मूर्तिजापूर.